नमस्कार, मी प्रेरणा खोत. आज पाणी फाउंडेशनच्या वतीनं सगळ्या तालुक्यांमध्ये, राज्यातील सगळ्या तालुक्यांमध्ये जी गावं निवडली गेली होती त्यांचा पारितोषिक वितरण समारंभ इथे पार पडला आहे. आणि आता 2 वाजलेत, 2 वाजेपर्यंत तालुकानिहाय जे पारितोषिक वितरण समारंभ आहे ते पार पडलेलं आहे. आता माझ्यासोबत आहेत उस्मानाबाद जिल्ह्यातले आणि परंदर तालुक्यातले लंगोटवाडी गावाचे काही ग्रामस्थ. तर आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आज तुम्हाला प्राईज मिळालं आहे आणि आणखी थोड्या वेळानं तुम्हाला राज्यातनंसुद्धा प्राईज मिळण्याची शक्यता आहे. जवळजवळ गावामध्ये म्हणजे ह्या पाणी फाउंडेशन यायच्या अगोदर पाण्याची परिस्थिती खूप गंभीर होती. काही महिला 1-1 किलोमीटर जाऊन पाणी आणायच्या तिथं जाऊन, आणि नंतर हे पाणी फाउंडेशनच्या परिवर्तनामुळं जलसंधारणाची इतकी कामं झाली. केवळ जलसंधारणच झालं नाही तर लोकांचं मनसंधारण झाला. तर ह्या पाणी फाउंडेशनच्या कामामुळं आमच्या गावामध्ये लोकांमध्ये एकजूट हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. एकजूट झाले, राजकारण गटतट अनेक भरपूर असे होते, परंतु ह्याला आळा बसून सर्व लोक विकासाच्या कामावर चर्चा करायला लागले, एकजुटीने आले. आणि ह्याचा सगळ्यात मोठा विजय म्हणजे व्यसनमुक्ती. गावामध्ये 35-40% तरुण आमच्या गावामध्ये व्यसनाने त्यांचा संसार देशोधडीला चालला होता. परंतु मी शिक्षक आहे त्या गावातला, जिल्हा परिषद. आम्ही सर्वजणांनी आणि ह्या गावकरी मंडळांनी एकत्र येऊन आपल्याला ह्या गावामध्ये व्यसनमुक्ती हा उपक्रम राबवायचा आहे. जर आपण जर पोलिसाकडे ही कंप्लेंट वगैरे केली तर व्यसनमुक्ती ही पूर्णपणे बंद होणार नाही. परंतु ज्यावेळून मनाने आपण बिंबवलो की ही बंद करायचं आहे, आणि गावामध्ये विकास कामं चालू असताना सर्वांनी ठरवलं की आपला गावाचा विकासाचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे, म्हणून सर्वांनी व्यसनमुक्ती केली. आणि आज ते जो संसार आहे तो एकदम सुखमय होतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या गावाचं मला सांगायचं आहे की हे पाणी फाउंडेशनचं काम चालू असताना आमचं काम अक्षरशः खूप चांगल्या तेजीत चालू होतं. परंतु 6 मेची जी घटना आहे, 6 मेला गावातलं लग्न कार्य होतं. आम्ही पाणी फाउंडेशनचं कार्य करून जवळच्या ठिकाणी आम्ही ते लग्न कार्य करण्यासाठी 25 महिलांनी भरलेला टेम्पो जात होता. तो टेम्पो अक्षरशः अपघात झाला त्या टेम्पोचा. त्यात 2 महिला मृत्युमुखी पडल्या. आमच्या गावाचं काम खूप छान होतं, परंतु मृत्युमुखी पडल्यामुळं 3-4 दिवस आमचं काम ठप्प झालं होतं. आम्हाला वाटलं की आता आमचं काम पाणी फाउंडेशनचं बंद होणार, परंतु आम्ही सर्व गावकरी आणि शिक्षक मंडळी एकत्र आलो आणि आम्ही ठरवलं त्या महिलांना खरी श्रद्धांजली जर व्हायची असेल तर आपण हे काम परत चालू केलं पाहिजे. आणि त्याचं एक आजचं एक निष्पत्ती आम्हाला भेटलेली आहे. तालुका स्तरावर पहिलं बक्षीस आम्हाला भेटलेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, राज्यात जी 16 गावं निवडली त्यात आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामधून आमचं लंगोटवाडी गाव हे एकमेव गाव आहे. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो आहे. आमच्या गावावर अनेक संकटं आली, परंतु त्या संकटावर मात करून आम्ही हा विजय मिळवला. आमचं लंगोटवाडी गाव हे पंचकृषीमध्ये सुद्धा ती माहीत नव्हतं. आज पुण्यासारख्या ठिकाणी आमचा सन्मान होतो आहे त्याचं आम्हाला खूप कौतुक वाटतं आहे. 45 दिवस त्या गावाला आम्ही श्रमदान केलं. आम्ही शिक्षक आहेत, मी राहुल सरोदे आणि एक खोत सर. आम्ही स्वतः 1 महिन्याचा पगार त्या कामासाठी दिला, लोकांना मार्गदर्शन केलं आणि ही जलचळवळ उभा केली. त्याचा सार्थ अभिमान आणि आनंद आज रोजी आम्हाला वाटतो आहे. मला तुम्हाला असं विचारायचं होतं की जेव्हा खरोखर दुष्काळ होता, उन्हाळ्यात परिस्थिती खूप वेगळी असते, तर तेव्हा काय परिस्थिती होती आणि आता पाणी जेव्हा तुमच्याकडे आलं आहे, पाणी फाउंडेशनचं काम झालं आहे, तेव्हा कशी परिस्थिती आहे? मॅडम, आम्ही तर एक तर मराठवाडा हा दुष्काळग्रस्त भाग आहे आणि इथं लोकांची जगण्याचीसुद्धा परिस्थिती अवघड असते. आणि आमच्या छोट्याशा गावातला सर्व मजूर आहे, डोंगर भागातलं गाव आहे, पावसाचं पाणी पडलेलं सगळं वाहून जातं. वर्षानुवर्षे हे लोक अशीच पिचलेले आहेत आणि असंच ओसतोड कामगार आहेत. तर इथनं पुढं मग हे बदलायचं कसं? तर पाणी फाउंडेशनच्या वॉटरस्कॉप स्पर्धेच्या म्हणून आम्हाला एक संधी मिळाली. त्या संधीचं आम्ही सोनं करून घ्यायचं ठरवलं. आणि आम्ही शिक्षक आहोत, ग्रामस्थ ते हे तरुण आहेत आणि ह्या सर्वांनी मग साथ द्यायची ठरवलं आणि आपलं गाव हे दुष्काळमुक्त करायचं आहे आणि हे मनाशी निश्चय केला आणि सर्व तरुण झपाटून कामाला लागले. आता सरांनी सांगितलं अशी गंभीर घटना घडलेली असतानासुद्धा एवढ्या संकटातून उभं राहणं म्हणजे ह्या गावाच्या अंगावर म्हणजे असे शहर उमटले जातं. परंतु हे त्या 2 महिलांना आणि 25 जखमी झालेल्या महिलांना ही श्रद्धांजली ठरेल. पण आमच्या म्हातारी माणसं गावातून बघायची की आता करायचं काय, गाव सुन्न झाला आणि एक बैठक घेतली की व आता आपण ह्या हे काम आता निर्धाराने पुढं नेऊ. मग ऊसतोड कामगार असेल, मग त्यांनी ठरवलं की आपण वर्षानुवर्ष आपल्या मुलाबाळाचं भवितव्य काय करायचं आपण, तर आपण दुष्काळमुक्त करायचं, आपण कधीच ऊस तोडायला जायचं नाही आणि आपल्या गावातच पाणी निर्माण करायचं.
मग ह्या का ह्या प्रेरणेतून झपाटले गेले आणि लोक रात्रंना दिवस रात्रीच्याला सुद्धा महिलांनी काम केलं आहे. रात्री 12-12 वाजेपर्यंत काम केलं आहे. पाणी फाउंडेशनची टीम असेल किंवा गावातले तरुण वर्ग असेल, लहान मुलं असतील, सर्वांनी असं काम केलं आणि आमच्या गावात आता एवढं पाणी होणार आहे की आम्हाला आता कधीच ऊसतोड जायची वेळ नाही आमच्या गावात. असं उत्कृष्ट की तुम्हाला आत्ताही तालुक्याने हाय पारितोषिक मिळालेलं आहे, तुम्हाला राज्यामधूनही मिळू दे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ. डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट.